सलाम अलैकुम, मी तुमचा सगळ्यांचा सादिक परदेशी कोकणी भाई, स्वागत आहे तुमचा सगळ्यांचा आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला। नवीन ब्लॉग म्हणजे ॲक्च्युली जुनाच ब्लॉग आहे हा, कारण गेल्या वर्षी मी गेलो होतो दुबईला कोकणी वर्ल्ड कप खेळायला। खेड स्पोर्ट असोसिएशनच्या तरफशी एक बेहतरीन टूर्नामेंट अरेंज केलेली होती आपल्या कोकणी लोकांसाठी, आणि अल्हम्दुलिल्लाह त्यात माझा नंबर लागला। तर मी निघलो होतो एअरपोर्टला अतल्ला भाई तिसेकर यांच्यासोबत। अतल्ला भाई तिसेकर आमच्या टीमचं बेहतरीन प्लेअर होतं, ज्या टीमला मी होतो कुवेतची टीम होती ॲक्च्युली ती, आणि सगळी पोरा हवरथवरशी होती, मोस्ट ऑफ द रायगडशी होती, आणि अतल्ला भाई होतं खेडशी। तर रस्त्यात अतल्ला भाईने आपल्या खास दोस्तांसाठी जांभळा, करवंदा, आंब, कैऱ्या, जी काही आपला रानमेवा आहे कोकणचा, तो सगळा घेतलेन त्यांनी, कारण ते आपल्या दोस्तांना खूप चाहतात। अर्ध्यात पोहोचल्यावरती ॲज युजल आपल्या कोकणी लोकांचं फेवरेट हॉटेल हायवे किचन, ते गेलो आम्ही, चाय नाश्ता केला आणि थेट निघलो आपल्या एअरपोर्टला। एअरपोर्टला उतरू तो मला खूप प्राऊड फील झाला। बचपनला आमच्या आब्बांना सोडायला किंवा घ्यायला यायचो ना, तेव्हा एअरप्लेनला असं हात करायचो लांबच, तेव्हा खूप खुशी वाटायची मला, असं वाटायचं यार मी पण कवतरी प्लेनला बैसीन, पण अल्ला इतका खूबसूरत मौका दिला हा वाटला नव्हता। ॲज अ गेस्ट चाललाय दुबईला, मग प्राऊडची बात होती माझ्यासाठी। थोडा मोहर गेल्याच्या वेळात मला शॉक लागला, ते एक रॅपिंग मशीन होती, पार्सलला आपण रॅप करतो ना ती मशीन, 500 रुपये एका पार्सलचं होतं। माझ्या सगळ्या भावांना आणि दोस्तांना सगळ्यांना हात जोडून रिक्वेस्ट आहे का भाई तुम्ही तुमची पार्सल घरूनच रॅपिंग करून आणा, कारण ही व्हिडिओ 1 वर्षा जुनी आहे, मला तर वाटते 500 ते 1000 झाले असतील आता। आणि सगळ्यात मोठी बात, आपल्या घरात जेव्हा कोण बाहेर जात असतं आणि सगळी मिळून आपण जी दावत ठेवतो घरात, सगळी जमतात, रिश्तेदार, दोस्त, आईबाप, सगळी घरात जाऊन जमतात, आणि आपण जेव्हा ती पार्सल पॅक करायला घेतो तेव्हा ती मजाच अलग असतं। काय रे ह्याची पार्सल घेतलीस काय, काय रे त्याची पार्सल घेतलीस काय, काय रे पासपोर्ट नाही विसरलास, ही ठेव, ती ठेव, ती जी रॅपिंग करायला घेतो आपण ती मजाच अलग आहे, ती या मशीनला मिळणार नाही तुम्हाला पैसे देऊन पण। बात सही आहे। खैर त्यातनं मी आणि अतल्ला भाई मोहरं निघून आलो लगेच काउंटरवरती। लगेच काउंटरवरती आम्ही आमचं सामान ठेवला आणि माझी दुसरी बायको, दुसरी म्हणजे पहिलीच बायको, क्रिकेट, क्रिकेटसाठी मी खूप दिवाना आहे, क्रिकेटसाठी मी माझी जिंदगी बर्बाद केली आहे। तर खैर ती बॅट आणि जो लगेज होता तो मी त्या लगेज काउंटरला ठेवला, ते एक भाई बोललं भाई तुमची बॅट खूप खूबसूरत आहे, हा ना मायाला द्या मी घेऊन जात आहे, आणि प्याशी ठेवत आहे। ते भाई बॅट घेतलेन आणि निघून गेलं। मी त्यांच्या मंगती मंगती गेलो, बोलू साला खे गायब बियब करायचा। आणि आजकाल जे आपली लोक बोलतात ना का भाई सच्चाईचा जमाना आहे, तो सहीच नाही, कारण बघा इतक्या मोठ्या एअरपोर्टवरती झूट इकत मिळत होता, झूट हा बघा। खैर माहोल बिघडत चाललंय, लोक झूट इकायला लागली देत। मरो आपल्याला काय करायचं आहे, काही काही इकत नाही। थोडासा मोहर गेल्याच्या बघतात एक खाला होत्या, ते आपल्या टकामाका टकामाका असते असते चालतात येत, त्यांना बोलू आप्पा तुम्हाला घाय नसेल आमच्या फ्लॅटचा टाईम झालाय, तुम्ही व्हा मग ती। आणि अल्हम्दुलिल्लाह शेवटी ती घडी आलीच, प्लेनला बसणार होतो मी, फर्स्ट टाईम जिंदगीत प्लेनला बसणार होतो। खूप ख्वाहिश होती माझी बचपनची की प्लेनला बसीन, तर आज ती माझी जी ख्वाहिश आहे ती अल्लाने पुरी केला। आणि इमिरातचा फ्लॅट होता, प्लेन खूप मोठा होता, खूप मोठा। आज घुसलो तेव्हा सुरुवातीलाच बिझनेस क्लासचा कंपार्टमेंट होता, आणि ही जी ॲक्ट्रेस होती तिला काहीतरी बघल्यासारखा वाटत होता। बघा एकदा तुम्ही ओळखताव काय, आणि ओळखले असाल तर कमेंट करा। मी खूप खुश होतो, फर्स्ट टाइम प्लेनला बसणार होतो, खूप जबरदस्त फिलिंग होती। आणि असं मुहूर्त जातच होतो तर एअर होस्टेस माझ्यावरती लाईन मारा लागली, मग तू वाव किती हँडसम आहेस, हँडसम पोरगा बोलेल ना की सुरुवात यांची लगेच। लगता आपके प्यार में गिर गई भाई। तिने मला परत मंगती बोलू लागली, बोलली शान्या प्यार में गिर गई वाल्या तुला कॅमेरा बंद करायला सांगला, मोठा आयलास तो हँडसम, कॅमेरा बंद कर आणि आज बैठ चुपचाप। गजब बेइज्जती है। फायनली माझी सीट आली, मी जाऊन सीटवरती बसलो, आणि जितकी खुशी आणि जितकी बेस्ट फिलिंग होती ती सगळी नर्वसनेसला कन्वर्ट झाली, कारण मला एक फोबिया आहे या प्लेनला, त्या आकाशपालनं वगैरे असतात त्यात आपण बसत नाही, आणि माझी थोडीशी जरा हवा टाईट झाली बसल्याच्या बात, कारण मला आता समजला आपली तर उडान होणार आहे।
मी इतका नर्वस झालो तू का जाऊन जरा बाथरूमशी हलका होऊन आलो आणि येताना खिडकीत न बघताय त्या खालती माणसं एकदम मुंग्यासारखी दिसतात आहेत. मी आयलो नाही आतवला भाईला सांगला, बोलू आतवला भाई आपण इतक्या वरती आहो की माणसं सेम मुंग्यांसारखी दिसतात आहेत. आतवला भाई हसला आणि मला बोललं, अरे येड्या त्या मुंग्यात असतील, अजून आपला फ्लॅट उडलाय नाही. गजब बेइज्जती. एक तर आहे माझी उदास झाले आणि त्यात ये रोस्टेस मंदी झाली आणि बोलते आपला आता प्लेन उडणार आहे आणि खुदा ना खास्ता रस्त्यात जर काही झाला तर दोन दरवाजा मंगती आणि दोन दरवाजा मोहर आहेत इमर्जन्सीसाठी. मी बोलू दरवाजा नाही उघडलं मग, तर बोलते ते मग तुमचं नशीब. भाई माझ्या नाड्या ठंड झाल्या ऐकून. आणि एक तर आई माझे उदास झाले त्या त्या पायलटने प्लेन चालू केला आणि टायर वरती विरती करून स्टंट मारते शाणा. थोड्या टायमाने प्लेन नुसतं हलायला लागला, जरासं खड्डे बिड्डे जाणवायला लागलं. तर मी आतवला भाईला अटकला, बोलो आतवला भाई इतका का हलते प्लेन? तर आतवला भाई बोललं की बहुतेक आपण मुंबई गोवा हायवेला पोहोचले वाटतं, कोलाट किंवा वडखलायला असेल म्हणून इतकं खड्डे जाणवतात. जिंदगीत जितके गुन्हा केला होते ना तितक्या याद यायला लागल्या. अल्लाशी दुआ केली की अल्ला माझा सफर आसान कर. थोड्या टायमाने आम्हाला जेवण आयला, तर जेवणात होता खीर, पास्ता, लोणचा, चॉकलेट, फ्रेश ॲपल ज्यूस आणि थोडंसं काजू बदाम आणि हा बनपाव पण होता. तो कानाशी खायचा तोच समजला नाही मला. थोड्या टायमाने एक पाऊस पडला, बघते त्याच्यात चम्मच आणि काटा होता. तेव्हा माझ्या ध्यानात आला की आमची जी जुनी लोक चम्मच आणि काटे घरा घेऊन यायची ती साली हातनं चोरायची. मी बोलले साला प्रत्येक फेरीला हे इतकं चार चार पाच पाच चम्मच काटे नवीन नवीन हंतर येत खतनं. खैर जेवल्याच्या बाद लगेचच प्लेन उतरायचा टाइम झाला आणि प्लेन उतरताना जो आवाज झाला कारकार 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 आवाज खूप जबरदस्त आवाज झाला माझ्या कानाच्या कानठीला बसल्या. इतकी मोठी कंपनी आहे पण सर्व्हिसिंग टायमावर करत नाही. टायरचं बहुतेक लायनर जाम झालं होतं, तेव्हा कसकस 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 आवाज आहे. खैर कशा तरी जीवात जीव ठेवून उतरलो, बाहेर निघलो. अस्सलाम वालेकुम दुबई. सलाम अलैकुम दुबई मियां, मेरे तकदीर के वतन. मोप जबरदस्त फीलिंग होती भाई, मोप जबरदस्त. आणि ही बघा आपली कोकणी लोक खे जातील ना तर आपला कैने घेतली की इसरूनच येतील. ह्या चाची बघा धावत धावत जाऊन परत रिटर्न आल्या, बहुतेक काहीतरी सामान विसरले वाटतं. प्लेनशी बाहेर आल्यावरती आम्ही आलो होतो दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवरती. तरी आम्ही आमचा लगेज घेतला आणि लगेज निघलो. एअरपोर्टला थोडा टाइम बसून आम्ही एके भाईची वाट बघत होतो. एके भाई अब्दुल कादिर परकार, खेड फुरुजची सगळ्यात फेमस पर्सनॅलिटी, खूप डाऊन टू अर्थ माणूस आहे. दुबईच्या एका मोठ्या आणि बेस्ट कंपनीत कामाला आहेत आणि इतका सगळा असताना झिरो ॲटिट्यूड, खूप जबरदस्त माणूस की एके भाईला. तर एके भाईसोबत मी आणि आतला भाई निघलो त्यांच्या रूमवरती. हे थोडासा फ्रेश होऊन परत लगेच हॉटेलला निघायचा होता आणि एके भाई बोललं की आपण सोबत जरा एक मस्त डिनर करू, तुम्हाला एक खास हॉटेलला नेत आहे. एके भाईने आमल्या केलेल्या वाद्यानुसार एक दुबईचे बेस्के अरेबियन रेस्टॉरंटला घेऊन गेलं, मोप फेमस रेस्टॉरंट होतं. एके भाईने मला हटकलेन का साधी भाई मंदी खाल? मी बोलू एके भाई मंदी नाही खाऊ शकत मी, मला काहीतरी साईडला बैसवा कारण मंदी खायला गेलो आणि जर गाडी आली मग. एके भाई हसलं, त्यांना जोक पसंत नाही आला, त्यांनी मला मनाच्या मनात गाली घातली. बोला काय साधिक भाई मंदी खाल म्हणजे मंदी डिश आहे, अरेबियन डिश आहे, ती खाल काय हटकला तुम्हाला? मला इतकी शरम झाली का मी ती मंदी एकटीने खपवली. खैर हा होता आपल्या ब्लॉगचा फर्स्ट पार्ट. सेकंड आणि थर्ड पार्टला इतकी मजा आहे, आम्ही कसा खेळलो, कुणा कोण कोण मिललं, आपले जे कोकणातले सगळे लेजंड होते ते सगळं मला मिळलं होतं. तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारं जे दोन पार्टीतलं असतं त्यात जबरदस्त मजा आहे. आम्ही कशी मजा केली हॉटेलला, कोण कोण मिळला, काय काय एन्जॉय केला, खे खे गेलो, कोण जिंकला, कोण बेस्ट खेळला, हे सगळं त्या सेकंड आणि थर्ड पार्टला आहे. माफी चाहत आहे कारण व्लॉग मोठा होते, कोण जास्त बघायला मागत नाही, जास्त मिनटं झालं का, म्हणून तीन पार्टला केला मी. तर उम्मीद करत आहे तुम्हाला सगळ्यांना हा व्लॉग पसंत आला असेल, तर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला आपलं जे ग्रुप असतील दोस्तांचं फॅमिली ग्रुप त्यावरती शेअर करा. खूप खूप शुक्रिया. अस्सलाम वालेकुम.